আজকে চ্যালেঞ্জারের কথা করি। মাঝে সম্বন্ধে मी जेव्हा एम डीला होतो त्यावेळेस रामदास आहे ते मला वाटतं फायनल इयर इंटर्नशिपला होता, मला वाटतं इंटर्नशिपला होता। तर तेव्हापासून तो आम्हाला सांगत होता की हो अरे आपल्याला एकत्रित व्हायचं आहे, आपल्याला एकत्रित असं संघटन करायचं आहे। आणि ते संघटनाचा मूळ उद्देश होता तो आयुर्वेदाला स्ट्रेंथन करायचा, म्हणजे आयुर्वेदाला बलवान करायचं। नुसतं आयुर्वेदालाच नाही तर आयुर्वेदाचे जे वैद्य होते त्या वैद्यांना सुद्धा एकमेकांना पोषक असं वातावरण निर्माण करायचं। कारण त्यावेळेस कसं होतं की बाबा प्रत्येक जण जे आहे ते एकेका गुरूंकडे जायचे आणि त्यांच्यापर्यंतच ते लिमिटेड ज्ञान द्यायचं। पण जेव्हा आम्ही विचार केला त्यावेळेस कसं होतं की बाबा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फरन्स घेऊ, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन सेमिनार्स घेऊ, जेणेकरून त्याच्यामधून वेगवेगळ्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान यामध्ये हे होईल, आपल्या होईल। त्याच्या व्यतिरिक्त रामदासने एक वेगळा अजून उपक्रम चांगला केला होता की त्याच्यामध्ये जे आपल्यातले जे लोक आहेत त्याच्यामधूनच त्यांचं नॉलेज जे आहे ते बाकीच्यांना सांगायचं। कारण प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव होतात आणि प्रत्येक अनुभव प्रत्येकाला येऊ शकेल एवढा आपल्याला अनुभव नाही येऊ शकणार। त्यामुळे तो अनुभव जो आहे तो प्रत्येकाने शेअर केला तर कुठेतरी पुढे जाऊन तो उपयोग येईल। ह्या प्रकारचा जो व्यासपीठ आहे ते खूप उपयोगाचं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप आपला उपयोग येईल आणि आपण असंच कार्यक्रम पुढे चालू ठेवूया।